नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्यात आज आढळले 65 नवे रुग्ण, रुग्णसंख्या पोहोचली 1309 वर, मृतांची संख्या 28। विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढले असते तर राष्ट्रवादीला 20 जागाही जिंकता आल्या नसत्या। भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा टोला। वाढीव वीज बिलांची ठिकठिकाणी होळी। लॉकडाऊन काळातील मासिक 300 युनिट वापरापर्यंतची 3 महिन्यांची वीज बिलं माफ करण्यासाठी आंदोलन। कोल्हापुरातील टेमलाई नाका झोपडपट्टी नजीक चक्क महिलांकडून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा। 14,500 रुपयांच्या मुद्देमालासह 6 महिलांना अटक। आणि लॉकडाऊन मध्येही इचलकरंजीतील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेगणिक वाढ, तरीही निर्बंध झुगारून हजारो नागरिक रस्त्यावर। सविस्तर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात।